काय ग गौरी, तुझं काय? तू स्पर्धेत भाग नाही घेणार वय? मी नाही, नाही मला नाही जमायचं. मला नाही जमायचं म्हणजे इतकं सुंदर रूप दिलंय देवाने ते कशाला? जाऊ आपण चहा घेऊ, थंड झाला तो. ब्युटी कॉन्टेस्ट म्हणे. जाऊ बाई, ये तोंडाला तेलावानी लावले काय म्हणते त्याला? पील ऑफ मास्क. फ्लॉप फ्लॉप मास्क. पील ऑफ मास्क बोलतात नसेल तर बोलू नका ग. पण काय लावलंय नाही लावलंय काय कळना झालंय, काय फायदा तरी आहे का याचा? अग आपल्या चेहऱ्यावरती धूळ साचते, ते काढण्यासाठी ह्यो मास्क मदत करतोय. म्हणजे पूर्ण डेड स्किन काढून टाकते बघ. माझ्या चेहऱ्याचं बी पार धुरळा झालंय. ह्याच्यात थोडं शिल्लक आहे, हि नेऊ कमी. मला बी संधी मिळाली आहे ना मिसेस कोल्हापूर बनायची. जा घेऊन जाऊ बाई. ते झबलं देता का? काय तुमच्या अंगावरच झबलं द्या ना. याला नाईट गाऊन असं म्हणतात. आणि तुला हे दिलं तर मी काय घालू? साडीवर लावलं तर जमतंय का? मास्क साडीवर लावायचं का चेहऱ्यावर? चेहऱ्यावर. मग काय पण विचारते. पण काय हो गौरी, नाही तुम्हाला मुकट्यानं आणून कसं काय दिलं? अगं ही तर सुरुवात आहे, आता बघ तिला मी कशी कामाला लावते ते. जरा जरी तिच्या कामात ती चुकली ना तर मी ही स्पर्धा हरावी, आपल्या घराण्याचं नाव बदनाम व्हावं म्हणून ती मुद्दाम करायली अशी बोंब टाकणार मी. बारी आ बारी. आपण ती चुकणार नसन तर आपण चुकायला लावू की तिला मुद्दाम? टाळी माकडे, माझे डोळे बंद आहेत, तुझे तर उघडे आहेत. हात सरळ ठेव, हात सरळ ठेव. अगदीच ऐकू तुझा कमी आहे असं नाही म्हणणार मी. तेच म्हणलं मी, मला सगळं नीट ऐकू येते. जा. फ्लॉप मास्क. फ्लॉप. सलाड तयार झालं, स्प्राउट्स बनतील. लिंबू पानाची वेळ झाली. अम्मा कुठं राहिली? लिंबू आणायला गेली का झाड लावायला गेली? गौरी घे बाई तुझी लिंब. मग किती उशीर, कवा धरणं वाट बघायला मी तुझी. अगं उशीर काय, बाहेर जाऊन झाडावरनं काढून आणलीत ग. पण तुला एवढी कसली गाय म्हणतो मी. तुला कळायचं नाही अम्मा, येळ पाहिली पाहिजे. ज्यूस कुठे आहे माझ? बनवायला घेतीये की हो. तुला विचारलं का मी ढोल? तिथं आवाज करण्यापेक्षा तिथं जाऊन स्वतः वाजत बस. चल. चल लिस्ट मध्ये किती चिळ दिली होती? 10:15. वाजली किती? 10:30. पण हे काय बनवायलेच आहे. पंधरा मिनिट लेट. थोबाडाकडे काय बघायला माझ्या? आता माझ्यामुळं ग्लास फुटला नाही, तुझ्यामुळं फुटलाय. येळ लिंबू पाणी आणून दिलं असतंस ना तर माझा पारा चढला नसता, हात उठला नसता आणि ग्लास बी फुटला नसता. मला कबूल आहे, आजच चूक आहे. कबूल आहे म्हणजे काय उपकार करेल होय माझ्या? हे बघ, तुला जर माझं डायट सांभाळणं जमणार नसेल तर तसं सांग, मी देवकीला सांगेन. देवकी जा माझ्यासाठी लिंबू पाणी करून आण. हे कधी ठरलं आता? आत्ता. आव वहिनी राहू दे ना, मी करते. करेल ते. ऐका की माझ, आता जरा उशीर झाला सॉरी, पण परत असं नाही होणार. आत्ता ऐकायलं तुझं, पण ह्याच्या पुढं जर चुकलीस. नाही नाही चुकणार. चुकायचं नाहीच.
आता ही शालिनी चुकीला काय शिक्षा देते तुला चांगलंच माहिती आहे. जीव सांगे लवकर चल ग. काय हो, लिंबू पाणी स्वतःसाठीच मागवलं, माझ्यासाठी नाही मागवलं. जयदीपराव, अहो काय झालं, एकदम थंड गबगार पडलाय. अहो बोलू ना झालंय, काय नाही झालंय. या गरमागरम चहा घेऊ, फ्रेश वाटते तुम्हाला. खर तर काहीतरी थंड घ्यायची गरज आहे मला, घरात वातावरण खूप गरम झालंय. माई साहेब बरे आहेत ना? हो माई बरी आहे. दादासाहेब कावले का काय? नाही. हा आलं लक्षात, त्या साळकाय माळकाय पुन्हा सुरू झाल्यात वाटत. नाही हो, यावेळी त्यांचाही काही नाही. दादासाहेब नाही, माई साहेब नाही, साळकाय माळकाय पण नाही. मग आता कोण? गौराबाई. कितीही प्रयत्न केले तरी बोलायलाच तयार नाही आहे ती. जय जयदीपराव, जेवणात मीठ कमी झालं की नाही? चिलती आळणी लागते. तसंच संसार तर रुसवा फुगवा नसेल ना, तर आपला संसार सपोग होतोय बघा. अहो पण यावेळी ना मीठ जरा जास्तच झालेलं वाटतंय. जयदीपराव सॉरी म्हणायचं आणि जायचं पुढं. म्हणालो सॉरी, बऱ्याच वेळा सॉरी म्हणालो, पण ती ऐकूनच घेत नाहीये. तिला पटल असं सॉरी म्हणा की. म्हणालो ना, ऍपलवर सॉरी लिहिलं मी, अगरबत्तीच्या खाली चिठ्ठी ठेवली त्यात सॉरी लिहिलं, तिसरी चिठ्ठी बेडवर ठेवली होती त्यात तिला पटेल असं सगळं लिहिलं मी, तरीही ऐकत नाहीये ती. हसायला काय झालं? हो ऍपल वर सॉरी लिहून पाठवतोय वय. नाही चिठ्ठ्यांचं वगैरे ठीक आहे. अहो तुम्ही जी मला आयडिया सांगितली ती तुम्ही करा की. कुठली? फुलांचा गुच्छ देऊन द्या. फुलाचा वॉट? अहो बुके बुके. गौराबाई म्हणाल तशी हळवीच आहे बघा, त्यात फुलाचा नाजूकपणा पडला ना की लगेच पागळती आहे. अहो पटकन तुम्हाला माफी करते. जाऊ बाई, काय भारी, किती जोरात ओरडला तो तुम्ही तिच्यावर. पण हे जर जयदीप भाऊजींनी ऐकलं असत ना तर आले असते शालिनी वहिनी शालिनी वहिनी करत. तो येत नसतोय आता. म्हणजे? अगं दोघांचा 36 आकडा आहे, तो लक्ष नाही देणार. आणि दिलं तरी गौरी ऐकत नसते आता. एकदम बरोबर बोलला था तुम्ही. जे आपल्याला आधी होणारच नाही असं वाटत होत ते एक पिकनिक करून दाखवलो. आपले सुगीचे दिवस परत आले. असं हुरळून बेसावत राहून चालणार नाही. दोघांमधली फूट कायम राहायची असेल तर आपल्याला त्यांच्याकडे लक्ष ठेवायला लागल, आणि त्यासाठी आपल्याला फोकस राहावं लागल, आणि फोकस राहण्यासाठी मेडिटेशन करावं लागल. कुठल्या टेशनला जावं लागल? टेशन नाही ग, मेडिटेशन, ध्यान ध्यान. हा आलं लक्षात, ते जंगलात ऋषी मुनी जाऊन करतात ते असं. ओ अस हेच ना? नाही नाही नाही, ते वेगळं. हे मेडिटेशन म्हणजे प्राणायाम, म्हणजे नाकपुड्या बंद करून श्वास घ्यायचा आणि सोडायचा. बघ तुला जमत. नाकपुड्या बंद बंद. काय झालं? अशानं गुद मारून मरल की मी. अगं ते तसं नसतंय, मी दाखवते बघ. उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा. मग डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीनं श्वास सोडायचा. असं करायचं. याला म्हणतात मेडिटेशन, प्राणायाम. कर, मी करून बघते. हा काय झालं आता? श्वास बाहेर पडून झालंय का? ही नागपुडी जाम आहे ना, सोड ग ते. मी पण कोणाला काय सांगत बसले. हे बघ, मी श्वासावर लक्ष ठेवते, तू गौरीकडे लक्ष ठेव. तिकडं काय झालं तर मला लगेच सांगाय. आता कस मला जमल असं काम सांगितलंय बघा तुम्ही. तुम्ही खेळा ते टेन्शन, मी महत्वाचं काम करून येते.
ट्यूशन ट्यूशन मेडिटेशन रटेशन बोलली बाई. गौरी अगं काय हे, तू ही काम का करायलीस? असू दे की माई. असू दे काय असू दे, इसरलीस होय. मी काय सांगितलं होतं ते अम्मा इकडे याओ. वय माई अव तुम्ही असताना ही काम गौरी का करायली? काय के ते मी काय म्हणणं काय माई? मीच म्हणलं तिला मी करते म्हणून. आणि शालिनी वहिनींना सुबी करून द्यायचं होतं ना म्हणून मी आलते. अग मग अम्माला सांगायचं की तू का करत बसलीस? तिला नाही जमणार ना, ते स्पेशल डाएट आहे शालिनी वहिनींचं म्हणून म्हणलं मी करते. स्पेशल डाएट असला म्हणून काय झालं? तू समजावलं असत की केलं असत की त्यांनी वय के माई. शालिनी वहिनींनी एवढ्या मोठ्या स्पर्धेत भाग घेतलाय, आपल्या घराचं नाव केवढं मोठं करायलंय, माझ्याकडनं एवढा बी हातभार लागू नये वय. आता काय म्हणावं गौरी तुला, कुठलं पुण्य आमच्या सगळ्यांचं म्हणून तू या घरात आलीस. ठीक आहे, आता मी सांगितलं तरी तू ऐकणार आहेस वय. जी काही कामं करायची ती सवताला सांभाळून कर. काय आणि आंबा, काम नसली म्हणून फुलपाखरावानी उडू नका. नाही मदत करा तिला. आता काय आंबासारख्या काय उभा राहिलाय बाजूला वाकी? आणि मी करतो. असू दे मी असू दे ने रे बाई, सोड मी करतो ना. मी करते म्हणलं ना. या माई मला पुन्हा ओरडतील ग. अम्मा मी करते म्हणलं ना. आता मी काय करू बाई? ए अम्मा ते सोड, मी टाकते ते बाहेर. का मी केलं तर काय बिघडतं ग? माझं काम आहे मी करते. माझं काम आहे ते मी करते. हा अगं रागाने नुसती आतमध्ये धुमसत असते की ग तू, आणि समजा राग त्या कामावर काढत असते बघतो. मग कुणावर काढू? हे कामच तर माझ्या हक्काचं आहे, त्याच्यावरच राग काढणार ना. माणसांवर तर नाही काढू शकत ग. तर ठेव, मी काचा बाहेर टाकते. बाहेर कशाला ग, कचऱ्याच्या डब्यात टाके. अम्मा फुटलेल्या काचा घरात ठेवायच्या नसतात. This is for you. Sorry, gift. Bouquet ghetla baddal. Thank you. Taris matla. Evdha lagis kasa raag gela tusa. मला तुमच्यावर रागवण्याचा काहीच हक्क नाही, कुणावरच नाही. गौरी बस ना यार, अजून किती वेळा सॉरी म्हणू? अहो मग नका म्हणू सॉरी. तुम्ही माझ्याशी कसं बी वागू शकताय, मोलकरीन आहे मी या घरातली. गौरी प्लीज, अजून मी काय करू म्हणजे तुला पटेल? मला खरोखर पश्चाताप होतोय. अहो मालक, एका नोकरापाई तुम्ही स्वतःला कशाला तरस करणार? परत जर तू स्वतःला मोलकरीण म्हणालीस ना तर मी. तर काय? स्वतःला मात्र शिक्षा देईन. नोकरासाठी मालकाने शिक्षा भोगायची नसते,
नाही, एका मित्रासाठी दुसरा मित्र शिक्षा भोगणार. जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस ना, तोपर्यंत शिक्षा भोगणार मी. आणि काय झालं? ती कैदाशीन काही बोलली वाटत. मग ते कडू कारलं काही बोललं काय? नाही, जयदीप आला असतो काय ग? वाटलंच मला, गाडीचा आवाज ऐकला असतो की ग मी. गौरी, काय म्हणत असतो ग जयदीप? तेच, दुसरं काय, सॉरी म्हणत होत. मग करून सोड की ग माफ त्याला म्हणतो मी. गौरी, जास्त ताणून धरू नाही ग बाई. मग मी कुठं ताणून धरायले? उलट मी माझी या घरातली जागा घेतली आहे. हे सगळे मालक आणि मी नोकर. नाही ग, नोकर तर मी असतो ग. तू नोकर नसतो, तू सून असते या घरची सून. अम्मा मी बी नोकरच आहे. नाही ग, नोकर मी असतो. अम्मा जा ना, दुसरं काहीतरी कर. ती भाजी करते मी नंतर. मला शालिनी वहिनीना सॅलड करून द्यायचंय. उशीर झाला तर कावतील त्या. जा म्हणलं ना. जातो बाई, जातो. हे सलाड काय फाट आणून देणार काय? नाही नाही, हे काय झालंच आहे. हा अग, सलाड कोणी उभं चिरत वय. हे बघ, आज मी हित आली, ह्याच्या पुढं हित यायची वेळ माझ्यावर आली नाही पाहिजे. माझं डायट जर मला येळत नाही दिलंस ना, तर तुझ्यावर लई वाईट येळ येईल. सकाळी लिंबू पाणी आण. किती वाजता? 14. टाइम चेंज झालाय, सकाळी 8 वाजता. हनी टाकून आण मध. कल म्हणकी अडकपत. गौरी, ए गौरी, अग
काय गाय अडगेपणा म्हणतो मी काय झालं अम्मा तो जयदीप बघ तिकड कुठं बस काढत असतोय की ग जाम गामागुम झालाय काय अजून पर्यंत अगं म्हणून तुम्ही बिगिन इथं पळत आलोय तुला सांगायला आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलीये तुम्ही घर बसल्या यूट्यूब चॅनल बघा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.